हॅलो, सामना सुरू झालेला आहे. पहिल्या सामन्यातील पहिला ह्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गेलेला आहे तो लॉंग ऑफ क्षेत्ररक्षका. सुरुवात झालेली आहे. क्षेत्ररक्षकाला त्यांनी चॉईस केला जाणू, क्षेत्ररक्षकाकडे त्याचा ज्या दिशेने क्षेत्ररक्षक लावला त्याच दिशेने फटका मारलेला आहे. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षकाने अगदी सोपा असा करून झेल घेतलेला आहे. आणि पहिलाच फलंदाज हा शून्य धावसंख्येत बाद झालेला आहे. पहिलाच फलंदाज शून्य धावसंख्येत बाद झालेला आहे. आदित्य पहिल्याच चेंडूवर बाद होत आहे. डावखुरा फलंदाज एक मोठी अपेक्षा होती त्याच्याकडून की एक विकेट्सवर राहणं आणि धावा जमवण्याची एक जबाबदारी होती. अर्थातच आपण पाहतोय जे टी शर्ट आचरेकर किट्टे भंडारी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बळवंत यशवंत शिरसेकर साहेब कबड्डी प्रशिक्षण यांच्याकडून आपणा या कार्यक्रम आयोजित केलेले आहे. क्रिकेटचा संघ त्याच्या त्यासाठी आपल्याला 1100 रुपये देणगी या स्वरूपाने आलेले आहे. मंडळ आपले अतिशय आभारी आहोत, धन्यवाद. फलंदाजी करणारा संघाचा एक प्रतिनिधी पाठवा मित्रांनो. फलंदाजी जो संघ करतोय त्याचा प्रतिनिधी पाठवायचा. लागोपाठ दोन फलंदाज बाद झालेला आहे. पहिला फलंदाज बाद झाला शून्यावर, दुसराही फलंदाज शून्यावर बाद झालेला आहे ऑन हॅट्रिक. आता गोलंदाजाला आपण पाहतोय, गोलंदाजाची अर्थातच भूमिका पार पडते. तो बॉलरचं नावसुद्धा आपल्याला इथे प्राप्त नाही आहे. बॉलरचं नाव सांगा काय? बॅट्समनचं नाव पाहिजे. हा, केदार गोलंदाजी करतो तो केदार. तर फलंदाज जे लागोपाठ दोन बाद झाले होते. आत्ता जो फलंदाज बाद झाला हाही शून्यावरच बाद झालेला आहे. त्यामुळं सतेश हाही शून्यावर बाद झाला आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद केलेले आहे गोलंदाज केदार याने. केदार याची एक दमदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच तिसरा फलंदाज मैदानाच्या दिशेने अग्रेसर होताना आपण पाहतोय. प्रसाद गोलंदाज फलंदाज नवीन फलंदाज प्रसाद मैदानात. यापूर्वी फलंदाज प्रथमेश शून्यावर बाद झाला होता. तर आता मैदानात पोहोचतोय तो प्रसाद. पाहायचा त्याच्यावर जबाबदारी असणार ऑन हॅट्रिक असलेल्या गोलंदाजाला हॅट्रिक पासून वंचित ठेवणं, त्याचबरोबर विकेट्सवर राहणं आणि धावा जमा करणं ही जबाबदारी असणार आहे. पहिला पुढचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू लेगस्टिकच्या दिशेने टाकला होता. चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा काही एक संबंध येत नाही. फलंदाज मात्र जागेवरच खेळतोय आणि पुनश्च आपण पाहतोय ऑन हॅट्रिकची संधी निश्चितच असणार आहे गोलंदाजाला जरी हॅट्रिक वाईट नव्हता. तर पुढील चेंडू यावेळेला चेंडू लेगस्टिकच्या पुनश्च बाहेर आणि हा चेंडू मात्र पंच माफ करणार नाहीत. पंचानी निश्चितच दंड ठोठावलेला आहे तो वाईड बॉलचा. आणि अर्थातच पहिली चेंडू पहिली धाव होते ती वाईडच्या स्वरूपात. पहिली धावसंख्या धावपलकावर येणार आहे ती वाईडच्या स्वरूपात. पहिला जे खातं ओपन झालं ते वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या होते एक धाव. तर गोलंदाज आदित्य पुढचा चेंडू हा चेंडू यॉर्करलेन टाकल्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला निश्चितच फुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. चेंडू हवेत होता काही क्षण असं वाटत होता. तिसरा फलंदाजसुद्धा स्वस्तात बाद होईल, परंतु फलंदाजाचा एक झेल सुटतोय असं म्हणता येईल. आणि झेल सुटतोय कारण चेंडू हातात विसावण्याच्या पूर्वी जमिनीवर आदळतोय. त्यामुळे चेंडूवर एक धाव मिळते. धावसंख्या होते दोन. दोन बाद दोन एक दमदार गोलंदाजी केदार याची आपण पाहायला त्याच्याकडून पाहायला मिळते. आणि थोडंसा डिफेन्स पद्धतीने खेळला क्षेत्ररक्षक काहीसे दूरवर असल्याचा अंदाज फलंदाजांनी बांधला. एक चोरट्या धावेला लक्ष केंद्रित केला. चोरट्या धावेवर लक्ष केंद्रित करून एक धाव प्राप्त केलेली आहे. धावसंख्या होते ती तीन धावा. या तीन धावा जमवण्यासाठी चेंडू खर्ची पडतात. त्या लागोपाठचे दोन फलंदाज बाद झाले. पाच चेंडू खर्ची पडलेले आहेत. आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. आणि शेवटचा चेंडू एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज आपल्या विकेट्स गमावतो काय काय असं निश्चितच वाटतोय. कारण क्षेत्ररक्षकाची नजर चेंडूवर असती. कातलपाडा आणि बॅटिंग घेतली ना म्हणजे ही हा संघ रामनगर साहेब आणि भंडारी मावळे. सुयोग
रामनगर भंडारी मावळे संघाचे जी पडझड झालेली आहे ती अतिशय रोखण्यामध्ये कोणताही अतिशय जबरदस्त पडझड करण्या धक्के देण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज तो म्हणजे केदार यांची दबदार गोलंदाजाने सासवणे संघाला लागोपाठ झटके दिले गेले आणि ते आता हा भूकंप थांबवण्याची जबाबदारी दोन फलंदाजावर असणार आहे. अनुक्रमे आपण पाहतोय तो म्हणजे आता नवीन फलंदाज जातोय तो सुयोगवर जबाबदारी असणार आहे ती आपले विकेट्स राखून ठेवणं आणि प्रतिस्पर्धी संघाला विकेट सोप्या विकेट्स न देता धावा एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक हलता ठेवणं ही दुहेरी जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. चांगला चेंडू डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये अडवला जातोय आणि फलंदाजाला मात्र धावेपासून वंचित ठेवलं जात आहे. पहिल्या गोलंदाजाचं अनुकरण पहिल्या दुसऱ्या गोलंदाजांनी जणू केलेलं तर पाहतोय. गोलंदाज आहे तो सिद्धांत यांनी सिद्ध केलेलं आहे की पहिल्या चेंडूवर मी सुद्धा त्याच्या पहिल्या गोलंदाजासारखीच गोलंदाजी करतोय असं दाखवलेलं आहे. परंतु पहिला पुढचा चेंडू मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि एक स्वस्त्यात विकेट जाते की काय असं पाहायला वाटतोय. परंतु पंचांचा काही हालचाल तशी दिसत येत नाही. दोन फलंदाजामध्ये धावण्याचं तालमेल होतं ते काहीसं बिघडल्याचं पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये अचूकता असावी लागते. चांगल्या प्रकारे धावांसाठी तालमेल असावं लागतं. एक तर शाऊट असावं लागतो किंवा खुणेने एकमेकाला नजरेने खुणवावं लागतं. परंतु अशा कोणती कृती आपल्याला पाहायला मिळालं नाही. तर जवळजवळ फलंदाज अर्ध्या पिचवर असताना चेंडू जर डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच फलंदाज बाद झाला होता. चेंडू पहिल्या टप्प्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातात येतोय आणि फलंदाजाला जणू जीवदान मिळतोय. तर धावसंख्या होती ती. तर पुढील चेंडू ह्या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एम्प्टी प्लेसमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय. लॉंगन क्षेत्ररक्षक चेंडूवर नक्कीच येतात. तत्पूर्वी फलंदाजाला एक धाव प्राप्त होते. एका धावसंख्येने धावसंख्या होते ते एक षटक दोन चेंडू पाच धावा एक षटक तीन चेंडू पाच धावा या पाच धावांमध्ये पाहतोय आपण काही वाईटच्या सुद्धा धावा आहेत. तर पुढील चेंडू चांगला चेंडू ह्या वेळेला डीप स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करण्याचा प्रयत्न होता. परंतु फलंदाज काही यशस्वी होत नाही. सुयोग त्यानंतर जो सामना होणार आहे भंडारी टायगर चौल रेवदंडा विरुद्ध श्रीवर्धन आणि आपण पाहतोय अनपेक्षितरित्या आता चेंडू क्षेत्ररक्षकाला आदळतोय आणि चेंडूवर एक धाव नक्कीच मिळतोय. पर काही गोष्टी ह्या जमेच्या बाजू ठरत आहेत. त्या जयनुमान कातळपाडा या संघासाठी जयनुमान भंडारी मावळे कातळपाडा या संघासाठी जमेच्या बाजू म्हणावे लागेल कारण हा चेंडू किमान दोन धावा देऊन मिळाले असते. तर पुढील चेंडू पाहतोय एक मोठा फटका घणाघाती हा षटकार येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उत्तुंग षटकार बऱ्याच शेवटच्या चेंडूवर जी सांगता झाली षटकाराने सांगता करतोय फलंदाज आणि या षटकाराने आता आत्मविश्वास उंचावतोय तो फलंदाजी करणारा संघ अर्थातच रामनगर सासवणे संघाचा अर्थातच प्रथम फलंदाजी करणारा प्रथमेश यांनी उत्तुंग षटकार मारून संघाची जी धावसंख्या होती संघाच्या धावसंख्येला जो रोख लावला गेला होता त्या रोखावरून निश्चितच काहीसा जे आवर जी घातली होती काहीसा बंधन जे घातलं होतं ते बंधन मुक्त होण्याचा प्रयत्न तो यशस्वीरित्या करतोय आणि या षटकारांची धावसंख्या होते दोन षटकं पूर्ण फलंदाज संघाच्या वतीनं गोलंदाजी घेऊन येतोय. चांगला फटका या वेळेला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज क्षेत्ररक्षकाला भेदून वी शॉटमध्ये चेंडू जातोय. दोन फलंदाज क्षेत्ररक्षक अर्थात लॉंगऑन लॉंगऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावत असताना लॉंगऑनच्या क्षेत्र लॉंगऑफ
चषकाने चेंडू अडवलेला आहे आणि फल परत केलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण होतोय. तर पुढील चेंडू, हा चेंडू थोडासा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क येत नाही कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाज चेंडूवर निशाणा साधू शकले नाही. टप्पा पडता क्षणी चेंडू बॅट त्याच्या हवेत फिरते आणि चेंडू त्याला वंचित ठेवून यष्टी मागे जातोय. टायमिंग अचूक करणं ह्या वेळेला मात्र निश्चितच चेंडू या वेळेला काय घडलं ते आपण पाहतोय. मला वाटतं यष्टी मागे झेल तर ती सहज सोपा झेल टिपल्याचा पाहतोय आणि फलंदाज आपल्या जागेत, अर्थातच फलंदाजाला आपल्याला जागा सोडावी लागणार आहे कारण हा चेंडू अपेक्षा होत वाटत केली जात होती फलंदाजाला की हा चेंडू नोबॉल असावा, परंतु तो चेंडू कमरेच्या काहीसा चेस्ट व्हायचा, अर्थातच खांद्याच्या वरून जर चेंडू गेला असता तर हा चेंडू नोबॉल दिला दर्शवला असता, परंतु चेंडू कमर आणि खांद्याच्या मधून जातोय त्यामुळे फलंदाजाला हा चेंडू नोबॉल देण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. आणि अशा प्रकारे आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहतोय, ते म्हणजे प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात रामनगर भंडारी मावळे सासवणे या संघाची जी पडझड झाली होती ती पडझडीमध्ये पुनश एकदा आपण ती पडझड पाहायला मिळतोय. मैदानात गोलंदाज फलंदाज जो पास झाला त्या फलंदाजाला बाद करण्याची किमया साधली ते सिद्धांत याने, आपल्या केदार याने पाहिले. केदार ज्याचं दमदार अशी गोलंदाजी, दोन पाच षटकांच्या सामन्यामध्ये दोन षटकं एखाद्या गोलंदाजाच्याला वाटायला येतात आणि केदार याची गोलंदाजी जर पाहिली, पहिल्या षटकामध्ये तर त्याने केवळ दोन धावा खर्ची टाकल्या होत्या, ह्या षटकामध्ये तर त्याने एक चेंडू एक धाव का खर्ची टाकून दोन फलंदाज. सिद्धांत नवीन फलंदाज मैदानात गेलेला आहे, तो सिद्धांत ज्याच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे की संघाची पडझड सुद्धा थांबवणं गरजेचं आहे आणि पाच षटकांच्या सामन्यामध्ये किमान 50 धावा जर अपेक्षित असतील तर धावांची गती साध्य सरासरी सुद्धा साध्य करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज असल्यामुळे निश्चितच त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. विकेटवर आता आला जर त्याला तर निश्चित एक अपील होतं, ह्या अपीलमध्ये काहीसा दम नाही असं पंच दर्शवतात कारण चेंडूला पायावर आदळतो नक्की, परंतु चेंडू लेगस्टिकला भेदणारा असणार यात तील मात्र शंका नव्हती, त्यामुळे पंचांनी त्यांना नाबाद ठरवलेलं आहे. परंतु अपील नक्की होतं, अपीलमध्ये एक जोरदार अपील होतं यष्टी रक्षक आणि गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून. गोलंदाज खरोखर केदार याची गोलंदाजी अतिशय भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पुनश एकदा हलवार टप्प्यावर टाकलेला चेंडू, चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज तितकासा यशस्वी होत नाही. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडू परत करण्यापूर्वी फलंदाज आपली धाव पूर्ण करतोय. एक धाव धावपळकावर वाढताना पाहते धावसंख्या होते ती 14 धावा. तिसरं षटक मैदानात सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय शेवटचा चेंडू आता येणार आहे. या गोलंदाजाने एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही, अतिशय भेदक अशी गोलंदाजी केली करताना आपण पाहिला तो केदार याला. केदार याचा पुढचा चेंडू हलवार टाकलेला चेंडू, पुनश एकदा चेंडू अर्थात ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जातोय, त्यामुळे पंच पुरुषोत्तम यांनी पुनश एकदा दर्शवला की हा चेंडू वाईड आहे, खेळण्या मर्यादेचा बाहेर आहे आणि खेळण्या मर्यादेबाहेरच्या चेंडूला वाईड ज्या वेळेला दिला जातोय त्यामुळे एक चेंडू वाढतो, एक दहावी प्रतिस्पर्धी संघाला बाहेर केली जाते. केदारचा पुढील चेंडू ह्या वेळेला वेगवान टाकलेला चेंडू, ह्या अगोदरचे जे चेंडू टाकले होते स्लोअर चेंडू टाकले होते, परंतु आता स्पेस वाढवली चेंडूची, गती वाढवली आणि फलंदाजाला बीट केलेला आहे. गतीमुळे फलंदाज बीट होताना पाहिलं, पहिल्या दोन चेंडूवर त्याची गती जी होती अतिशय सामान्य अशी गती होती, परंतु आता शेवटचा चेंडू जो टाकला त्याने अतिशय वेगवान चेंडू टाकला होता, भेदक टाकला होता, चेंडूचा टप्पा खूप ठेवला होता, फलंदाजाला बॅकफूटवर खेळून ठेवण्यास भाग पाडलं आणि चेंडू बॅकफूटवरच फलंदाजी करत असलेला फलंदाजाला भेदून जातो यष्टी रक्षकाच्या हातात स्थिरावते. या अर्थातच फलंदाज जरी सुरक्षित असला तरी एकूण धावसंख्या होते ती प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात सासवणे संघाची धावसंख्या होते ती केवळ 15 धावा. प्रति षटकामागे जर विचार केला तर 5-15 म्हणजे 5 सरासरीने संघ वाटचाल करतोय. दोन षटकं अर्थातच ही सर्कलमध्ये खेळवली होती त्यामुळे दोन षटकामध्ये आपण पाहिलं, पहिला सामना संपला त्या दोन षटकामध्ये 21-22 धावा ह्या पहिल्या दोन षटकांमध्ये खुंटल्याचा आपण अनुभवलं होतं, परंतु ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय सासवणे संघाची सुरुवात अतिशय खराब झाली होती, डलमलीत झाली होती. लागोपाठ दोन फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर मधल्या फलीतल्या फलंदाजांनी काहीसा प्रतिकार केलेला आहे तो पाहायचा आहे आणि हा प्रतिकार मोडून काढण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय, परंतु ह्या वेळेला फलंदाजांनी डावकुऱ्या फलंदाजांनी एक सुरक्षित फटका मारलेला, सुरक्षित जागी मारलेला चेंडू टोलावला आहे आणि फलंदाजाला एक धाव मिळणार आहे. एका धावीनिशी धावसंख्या होते ती सासवणे संघाची धावसंख्या होते
सोळा धावा, या सोळा धावांमध्ये आपण पाहतोय मोठ्या फटकाचा एक समावेश आहे, अर्थातच तो म्हणजे षटकाराचा समावेश आहे, आणि तो षटकार मारणारा फलंदाज ज्यांनी संघासाठी प्रथमेश यांनी षटकार मारला होता तो बाद झाल्यानंतर मात्र फलंदाजाला पुनश्च एकदा खिळण घातलेली आहे ती गोलंदाज, प्रत्येक गोलंदाज रे अर्थात केदार आणि आता जी गोलंदाजी करणारा सगळा फलंदाज आहे तो आमित, गोलंदाज आहे तो आमित, आम्ही वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने हे तिसरं चौथं षटक घेऊन मैदानात आलेलं आहे चौथ्या षटकात. पुढील चेंडू, चेंडू निश्चितच हा चेंडू काहीसा उंची दिलेला चेंडू, मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु गालीच्या लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि धाव घोषित असल्याचं सूचित केलं जातं. एक धाव घोषित असणार आहे कारण एस टीच्या मागे आपण पाहतोय जी सुरक्षित जागा जे मैदान आहे ते थोडंसं आखूड झालेलं आहे, त्यामुळे तिथे एक धाव दिली जाते आणि एका धावेनिशी धावसंख्या होती ती 17 धावा. ह्या फलंदाजामध्ये आत्मविश्वास आहे, धाडस आहे, परंतु आत्मविश्वास धाडस आणि त्याचा संयमाचा सुद्धा एक तिहेरी संगम त्याला करावा लागणार आहे. या वेळेला थोडासा संयम काहीसा हरवून बसतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पडायच्या अगोदरच ज्या वेळेला बॅट आपली हवेत असते त्यावेळेला मोठा फटका नव्हे तर छोट्या फटक्यापासून आपण वंचित राहतो असं काहीसं दिसून येते फलंदाजी करत असलेल्या फलंदाजाकडून. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क नक्की येते ते गलीच्या पॉईंटच्या दिशेने, शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू फील्ड केला जाते. तत्पूर्वी फलंदाज एक धाव अगदी सहजगत्या पूर्ण करतोय. धावसंख्येत एकने भर पडल्याने धावसंख्या होते ती सासवणे संघाची धावसंख्या होते 18 धावा. या 18 धावांमध्ये एकमेव षटकाराची खेळी पाहायला मिळाली तर तो फलंदाज मात्र एक षटकाराने निश्चित त्यांनी 8 धावांचं योगदान दिलं होतं आणि तो पाच झाल्यानंतर एस टी रक्षकाच्या हातात तो पाच झाल्यानंतर मोठी फटक्यापासून प्रत्येक फलंदाजाला वंचित ठेवलं जातं आहे. चांगला चेंडू पुनश्च चेंडू लेग ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जातो आहे. चेंडू एस टी जवळ कीप केला जातो आहे, अर्थातच एस टी रक्षक एस टीला खेळू नये त्यामुळे फलंदाजाला स्टेप आउट करण्याची संधी मिळत नाहीत. फलंदाज जागेवरून खेळण्यासाठी भाग पाडल्याचं तर गोलंदाजांनी विविधता चेंडूमध्ये जी अपेक्षित आहे ती विविधता पाहायला मिळते, परंतु ह्या वेळेला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि हुक करण्याची नामी संधी होती. फलंदाजी अतिशय घनाघाती असा फटका मारून चेंडू आपण पाहतोय, अर्थात एक पहिला षटकार जो मारला होता प्रथमेश तो बाद झाल्यानंतर सिद्धांत यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारलेला. म्हणजे हे दोन षटकार जे आले त्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आणि आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर असं जी सुरुवात चांगली होती परंतु सांगता जी आहे ती सांगता थोडीशी खराब होती ती गोलंदाजी करणारा अर्थातच जयनुमान कातलपाडा संघाकडून. आणि एकमेव गोलंदाज ज्यांनी खरोखर केदार यांनी दमदार अशी गोलंदाजी केली त्याच्याकडून त्यांनी फलंदाजाला रोख तर केवळ रोख नव्हे तर अक्षरशः परतीचा मार्गसुद्धा दाखवले होते, परंतु इतर गोलंदाजाकडून काहीशा धावा वसूल करण्याची किमया साध्य केलेली सासवणे संघाकडून. आता सासवणे संघाकडून आपण पाहतो जे जो दोन अनुक्रमे फलंदाज खेळतात त्यामध्ये सिद्धांत व सुयोग अशा प्रकारे हे दोन फलंदाज अनुक्रमे फलंदाजी करतोय. सुयोग आता सामोरा जाणार आहे तो गोलंदाज सुयोग आणि सूरज असा हे द्वंद्व पाहायला मिळते. सूरजचा पहिलाच चेंडू आपण पाहतोय पंच पुरुषोत्तम यांच्याकडून हा वाईड असल्याचा इशारा येतोय आणि वाईडच्या आधारे धावसंख्येत मात्र एकने भर पडणार आहे. एका धावेनिशी धावसंख्या होते ती 25 धावा, धावसंख्या 25. सुयोगचा चांगला चेंडू ह्या वेळेला शॉर्ट मिडविकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट मिडविकेटला भेदतोय परंतु डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक अर्थातच काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात आणि फलंदाजाला एकाच धावेसाठी समाधान मानावं लागणारे. धावसंख्या एकने भर पडते वाढते आणि एका धावेनिशी धावसंख्या होते ती 26 धावा. या 26 धावांमध्ये दोन षटकाराचा समावेश आहे. आता शेवटचे पाच चेंडू येणं बाकी आहेत आणि शेवटच्या पाच चेंडूंमध्ये आणखीन 20-21 धावांची जर मदत मारली तर एक आश्वासक अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु गोलंदाजाने प्रत्येक वेळेला टिचून गोलंदाजी केलेली आहे. आर्णव इलेवन संघ श्रीवर्धन कुठे आलेले असेल त्यांनी स्टेजवर या, कृपया सर्वांना स्टेजवर बोलवा. आपले संघ भरपूर लांबून आम्हाला एक प्रसिद्ध समाज बांधील की म्हणून आपण एवढ्या लांबून आलेले आहात, तर पूर्ण संघाने आपल्या यायच्या व्यासपीठावर यायचं आहे. कृपया आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. आर्णव इलेवन श्रीवर्धन अशीच आपली समाज बांधील की प्रत्येकाचे मनामध्ये ठासली पाहिजे आणि जिथे जिथे सामाजिक कार्यक्रम असेल तिथे तिथे आपण आवर्जून जाऊन
आपल्या योग्यतेप्रमाणे आपण तिथे हातभार लावून आपल्या समाज बांधिलकीच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केले पाहिजे, योगदान दिले पाहिजे. असेच योगदान देणारे आम्हाला श्रीवर्धनचे आर्णव इलेवन संघ यांना मी इथे स्टेजवर आमंत्रित करतोय. कृपया आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे, व्यासपीठाकडे यायचं आहे. हॅलो. तर श्रीवर्धनहून आलेला संघ अर्थातच इथून जवळजवळ 70 किलोमीटर दूरवरून आलेला हा संघ आहे. त्यांना आम्ही स्टेजवर आपण आमंत्रित करतोय. ह्या वेळेला निश्चितच नोबॉल येतोय. उपपंच आणि मुख्य पंच दोघांनी सुद्धा नोबॉलचा इशारा केलेला आहे, कारण चेंडू खूप उंची दिलेला चेंडू होता, थोडासा आरमार पद्धतीचा चेंडू होता. किंबहुना फ्रीटची सुद्धा संधी प्राप्त होणार आहे, कारण ह्या वेळेला पाहतो का हा चेंडू उंची दिली होती. एक स्वैर मारा पाहायला मिळतोय आणि स्वैर माऱ्यामुळे एक धावसुद्धा वाढते, एक आणि चेंडूही वाढतोय. धावसंख्येत 2 भर पडतोय आणि धावसंख्या होते ती 30 धावा. निश्चितच या नोबॉलमुळे हातभार लागते का पाहायचा आहे, कारण फ्रीटवर फलंदाज बाद केवळ 2 मार्गानेच होऊ शकतो. तो म्हणजे एकतर फलंदाज धावचीत बाद होतो किंवा फलंदाज जर का धावचीत बाद होतो त्यानंतर एखादा फलंदाज धावचीत करण्यासाठी अडथळा केला तर बाद होतो, असे काही नियम आहेत. अर्थात हे पंचांचा नियम आणि सुरेख असा फटका आहे, घणाघाती षटकार, अतिशय सुरेख उत्तुंग असा षटकार पाहायला मिळत आहे. आणि षटकारामुळे एक धावसंख्या काहीशी आकार घेतोय. धावसंख्या होते ती 36 धावा आणि शेवटचे 2 चेंडू यांना बाकी येतात. शेवटच्या 2 चेंडूवर आपण पाहतोय जर एक असे मोठे फटके आले तर रामनगर सासवणे भंडारी मावळे या संघासाठी एक आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल असा अंदाज बांधता येतोय, पाहायचा आहे. परंतु शेवटचे 2 चेंडू आहेत ते कशाप्रकारे त्याची सांगता कर याचं कानमंत्र देण्यासाठी त्याच्याजवळ गेलेले काही फलंदाज क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि या षटकाने आपण पाहतो या षटकाण्याची धावसंख्या पुन्हा एकदा सांगतोय, धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. आता शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. शेवटच्या 2 चेंडूवर आणखीन मोठ 2 फटक्यांची अपेक्षा केली जाते सासवणे पाठीराख्यांकडून. परंतु कातलपाडामध्ये सासवणे आणि कातलपाडा यामधलं अंतर जर विचारात घेतलं तर साधारण 12 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे. परंतु ज्ञातीबांधव आणि एकमेकासाठी या स्पर्धा एकमेकासमोर स्पर्धक म्हणून ठाकलेले आहेत. पाहायचं आहे एक चांगला एक ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. परंतु ह्या ग्राउंड शॉटवर धावा मात्र एकच धाव मिळते आणि एका धावेनिशेर धावसंख्या एकेने पुढे जाते, धावसंख्या होते हळू सरकते आणि धावसंख्या होते 37 धावा. धावसंख्या 37. या 37 धावसंख्येमध्ये 2 षटकारांचा 3 षटकारांचा तब्येल समावेश आहे. 3 षटकारांचा समावेश आहे आणि शेवटचा चेंडू आता डावकुऱ्या फलंदाजासाठी आणि एक सुरेख फटका आहे पाहायचा चेंडू. परंतु या वेळेला लॉंग ऑफ क्षेत्र चेंडूवर षटकार आला. परंतु ह्या गोलंदाजाने शेवटची सांगता जी षटकाची सांगता ही फलंदाज बाद करून केलेली आहे, म्हणजे एक चांगला योग म्हणता येईल कातलपाडा संघासाठी. आणि आर्णव इलेवन संघ श्रीवर्धन, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आर्णव इलेवन संघ सतीश पाटील श्रीवर्धनचे कोणी असतील त्यांनी सर्व संघ जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया त्यांना स्टेजकडे आणायचं आहे. सतीश पाटील आपणही यायचं आणि आपल्या सर्व संघ खेळाडू आहेत त्यांना सर्वांना इथे घेऊन यायचं आहे. भंडारी बहुउद्देश सामिक संस्था अलिबाग आयोजित समस्त भंडारी समाजाच्या सहकार्यातून आज आपण मायनाक भंडारी चषक 2022 वर्ष पहिले आज खेळत आहोत. कृपया श्रीवर्धनच्या संघाने इथे यायचं आहे, लवकरात लवकर यायचं आहे. आज सामने चालू होण्यास थोडासा विलंब झालेला आहे.
त्यात जास्त विलंब नको. जे जे संघ पुढे खेळणार आहे त्यांनी आपली तयारी करून लगेच हजर होण्याचं आहे. ते हॅलो चेंडू द्यायचे. सदतीस धावसंख्येचं आव्हान हे रामनगर सासवने भंडारी मावळे यांच्या समोर ठेवलेलं आहे. 38 धावा या सामना जिंकण्यासाठी जमवणं गरजेचं ठरणार आहे. ते कातळपाडा संघासाठी जे हनुमान भंडारी मावळे कातळपाडा या संघासाठी हे आव्हान आहे. आणि त्यांची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने अग्रसर होताना पाहतोय. म्हणजे निश्चितच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नेहमी पहिले मैदानात उतरतात, परंतु या वेळेला आपण पाहतोय थोडीशी उलटा क्रम. मला वाटतं क्षेत्ररक्षकांच्या अगोदर फलंदाज बाहेर मैदानात गेल्याचा पाहतोय. क्षेत्ररक्षकांनी लागलीच मैदानाचा दाब, क्षेत्ररक्षकांनी मैदानात उतरायचं आहे. मित्रांनो, स्पर्धेला विलंब, स्पर्धेची सुरुवात जी झाली ती थोडंसं विलंबानी झालेली आहे, त्यामुळं आपलं योगदान ज्ञाती बांधव या नात्याने आपण योगदान द्यायचं आहे. प्रथमेश आचरेकर यांनी टी शर्ट अतिशय आकर्षक अशी टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. आणि खरोखर आचरेकर हे अण्णा जर आचरेकर हे जर म्हटलं तर सचिन क्रिकेटचा महान क्रिकेटचा गॉड अर्थात क्रिकेटचा देव ज्याला जगात मानलं जातं ते म्हणजे सचिन तेंडुलकर. आणि सचिन तेंडुलकर यांचे जे गुरु होते ते रमाकांत आचरेकर हे सुद्धा भंडारी समाजाचे म्हणजे एक भंडारी समाजाचं एक भूषण म्हणून आचरेकर सरांकडे आपण पाहतो. सामना चिन्ह सुरू होण्याची चिन्ह निश्चित दिसू लागलेली आहेत, कारण आपण पाहतोय रामनगर सासवणे संघाचे कर्णधार आपला संघ मैदानात घेऊन उपस्थित झालेले आहेत. तसं पाहिलं तर एक माफक धावसंख्येला सामोरं जायचं ते म्हणजे जय हनुमान कातळपाडा भंडारी मावळे संघासाठी. आणि सलामीची जोडी अतिशय उत्साहात मैदानात पोहोचल्याचं पाहतोय, कारण मैदानात क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर ज्या वेळेला फलंदाज जातो त्यावेळेला निश्चितच एक आत्मविश्वास असतो त्या फलंदाजांमध्ये. आणि तो आत्मविश्वास विजयाचा आत्मविश्वास घेऊन जणू मैदानात उतरलेला आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाने जर आपल्याला 37 धावसंख्येवर रोखलेला असेल तर आपण त्यांना 35 धावसंख्येवर का रोखायचं नाही असा निर्धार अशी प्रतिज्ञा करण्यासाठी सर्व खेळाडू एकत्र येतात. आणि प्रतिज्ञाबद्ध होऊन मैदानात झुंज द्यायची शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यायची शेवटच्या धाव घेण्यापर्यंत प्रतिस्पर्ध्याला झुंजवत ठेवायचा, प्रत्येकच्या धावेसाठी झुंजून ठेवायचा किंवा प्रत्येक जखडून ठेवायचा असं गोलंदाजांनी निर्धार केला असेल तर सलामीच्या जोडीपैकी आपण पाहतो अनुक्रमे सलामीची जोडी जी मैदानात गेली आहे ती केदार आणि सिद्धार्थ. आणि आपण पाहतो केदार यांनी जी गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीचं पृथक्करण खरोखर एक पहिल्या षटकामध्ये त्यांनी केवळ एकच धाव दिली होती, दोन फलंदाज त्यांनी परतवले होते. दुसऱ्या दोन षटकामध्ये त्यांनी अतिशय कंजूसी केली आणि तोच फलंदाज आता सलामीसाठी जातोय. म्हणजे जे सलामीचं षटक आणि सलामीला जाण्याचा सन्मान त्याला त्याच्या वाट्याला येतोय. संघाचा एक अष्टपैलू खेळू म्हणून संघामध्ये त्याचं स्थान असणारा केदार त्याला सामोरा जाणार आहे गोलंदाज तो म्हणजे सतेज. बॉलरचं नाव मित्रांनो सांगायचं आहे. गोलंदाजी कोण पहिली गोलंदाजी कोण करणार आहे? मित्र आज समाज बांधील की म्हणून आज मोठ्या स्पर्धा सोडून आपल्या तुटपुंच्या स्पर्धेकडे ज्यांनी आकर्षित होऊन आज आपले योगदान देत आहेत असे श्रीवर्धनचे अर्णव 11 असा संघ आज आपल्या इथे आलेला आहे. प्रथम तर त्यांचे मनपूर्वक अभिनंदन, हा त्यांचा सत्कार करतील आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि पुरी कमिटी. आमच्या संस्थेची पुरी कमिटी आज इथे आलेल्या सर्व स्पर्धकांचं इथे सत्कार समारंभ होईल. थोडासा आमच्या वतीने आपले असेच योगदान समाजासाठी प्रत्येक ठिकाणी राहू हीच आमची इच्छा. 1.5-2 लाखाच्या स्पर्धेचं बक्षीस सुद्धा टाकून ती लोक ते संघ आज आपल्याकडे आलेले आहे. खरंच आज 100 किलोमीटर लांबून येणं प्रवास खर्चिक प्रवास आणि त्याहून उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपले योगदान दाखवलेले आपली कामगिरी दाखवलेली आहे. त्या योगदानाचाच एक भाग म्हणून त्यांच्याकडे मोठ्या स्पर्धा असूनसुद्धा ते आज आपल्याकडे आलेले आहेत.
खरोखरच त्यांचे करावे ते तेवढे धन अभिनंदन थोडेच आणि त्यांना देऊया तेवढे धन्यवाद. हॅलो, श्रीवर्धनहून आलेले आलेला संघ अर्थातच ज्ञातीबांधवांची खरोखर जी सामाजिक बांधिलकी असते त्या बांधिलकीला बांधिलकी जपून ज्यांनी इथवर आलेले आहेत एक मोठमोठ्या स्पर्धा त्या विभागात खेळवल्या जातात आणि आजसुद्धा तिथे शनिवार रविवारी माहिती आहेत नियमित क्रिकेट हा खेळ रा झाला नाही तर क्रिकेट हा जणू धर्मच झालेला आहे कारण क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारी मंडळी गावोगावी किंवा खेड्यापाड्यातून पाहतो आहे आणि त्याच भावनेतून अनेक ठिकाणी क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळवल्या जातात परंतु ज्ञातीबांधवांनी ठेवलेली भरवलेल्या स्पर्धेला आपला उत्कृष्ट संघ घेऊन मैदान इथे आपण आलात श्रीवर्धनहून आपण आलात तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे या विभागातील ज्ञातीबांधवांच्याकडून तरुणांकडून आपलं विशेष कौतुक केलं जात आहे श्रीवर्धन संघाच्या कर्णधार आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर चालू सामन्याकडे आपण वळत असताना पाहतोय मी तो रामनगर सासवणे विरुद्ध कातळपाडा रामनगर सासवणे विरुद्ध कातळपाडा या दोन संघादरम्यान ही रंगत मैदानात आपण पाहतोय. सुरुवातीलाच सुरुवातीच्या षटकातच धावांची निश्चितच धावांची हाणामारी सुरू झालेली आहे. 7 धावांचं योगदान आपण पाहतोय 7 धावा ह्या प्राप्त झालेल्या आहेत. आता 4 चेंडूंमध्ये 7 धावा आपण पाहतोय या त्यामध्ये एक चौकाराचा सुद्धा समावेश आहे. पुढील चेंडू ह्या वेळेला का पॉईंटला भेदतोय चेंडू क्षेत्ररक्षक तिथे गली शॉट डीप गलीच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे फलंदाजाला एक धाव सहज गत्या प्राप्त होते 2 धावा प्राप्त होतात जे ते एक धाव अपेक्षित होती परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं फाईन होता किंवा त्याला डाव्या बाजूला धावावं लागलं त्याचमुळे फलंदाजाला दुसरी धाव घेण्याची एक नामी संधी आणि अर्थात ही दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि अर्थ ह्या 2 धावांची धावसंख्या होते ती 37 धावसंख्येला उत्तर देताना केवळ 9 धावा. ह्या 9 धावांमध्ये आपण पाहतो एक चौकाराचा समावेश असलेला केदार मैदानात खेळतोय. तर शेवटचा चेंडू आता शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला बीट करण्याची संधी होती परंतु यष्टीरक्षकाला अर्थात चेंडू बीट करतोय आणि फलंदाजाला धाव प्राप्त होते आणि आपण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जी सुरुवात झाली आहे ती अतिशय दमदार सुरुवात झालेली आहे एक उपयुक्त अशी सुरुवात करून दिली आहे ती म्हणजे कातळपाडा संघाचे अनुक्रमे 2 फलंदाज आणि केदार आणि सिद्धार्थ या 2 फलंदाजांनी अशी एक आश्वासक धावसंख्या आश्वासक अशी सुरुवात करून दिलेली आहे. एकूण धावसंख्या होते ती 10 धावा एकूण धावसंख्या होते 10 धावा म्हणजे 5 षटकांचा सामना आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये 38 धावसंख्या रोखणं गरजेचं होतं परंतु पहिल्या षटकामध्ये जर 10 धावा आल्या तर दुसरा षटक हे सर्कलमध्ये खेळवलं जाणार आहे कारण बंधन असणार आहे खेळाडूंना बंधन असणार ते म्हणजे जे रिंगण असेल त्या रिंगणामध्ये फलंदाजांना क्षेत्ररक्षकांना काही क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करावं लागतं तर केवळ 2 क्षेत्ररक्षकाला मुभा असते ते सर्कल बाहेर क्षेत्ररक्षण करण्याची. तर आता आपण पाहतो गोलंदाजाचं नावसुद्धा पुनश्च आपल्याला एकदा इकडे प्राप्त झालेलं नाही आहे. मित्र बॉलरचं नाव सांग बॉलरचं नाव सिद्धांत गोलंदाजीची दुर्गा सांभाळण्यासाठी सिद्धांत तयार होतोय आणि ह्या सिद्धांत यांच्यावर जबाबदारी असणार आहे की एक धावसंख्या तसं पाहिलं तर आश्वासक धावसंख्या नव्हती परंतु ती धावसंख्या केवळ 37 धावसंख्या जमवली होती 38 धावांचं जो पाठबळ आहे आणि ह्या धावा पहिल्या 38 धावांना पाठ सामोरं जाताना 10 धावा तर पहिल्या षटकामध्ये खुंटल्या जातात म्हणजे दुसऱ्या षटकात धावांची गती थांबवणं गती रोखणं विकेट्स प्राप्त करणं अशी दुहेरी कामगिरी आपल्या खांद्यावर त्यांनी निश्चितच घेतलेली आहे परंतु ही जबाबदारी तो कशाप्रकारे पार पाडतो तो पाहायचा. क्षेत्ररक्षकांची रचना जर विचारात घेतली तर जे क्षेत्ररक्षक इन सर्कलमध्ये असल्याचं क्षेत्ररक्षण चेंडू मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि हा 9 इशारा येतोय त्यामुळे फ्री हिटसुद्धा असणार आहे आणि निश्चितच ह्या उत्तुंग षटकाराने अर्थात षटकाराने हा जवळजवळ 7 धावा प्राप्त केलेल्या ज्या आत्मविश्वासाने गोलंदाज मैदानात आपण पाहतो तो आला होता
त्यांनी गोलंदाजी धुरा सांभाळण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या आत्मविश्वासाला पूर्ण तडा गेलेला आहे किंवा भेद दिलेला आहे तो फलंदाजाने एक शॉर्ट पिच चेंडूवरच्या चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर भिरकवला. चेंडू नोबॉल नक्कीच होता, त्यामुळे जिथे एकेरी धाव तिथे तब्बल 7 धावा प्राप्त केलेल्या आहेत आणि पुढील चेंडूवर पुन्हा एकदा फ्रीट मार करण्याची संधी प्राप्त होणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या फलंदाज सिद्धांत याला. सिद्धार्थ आणि सिद्धांत अशी ही जोडी अर्थात यांचं द्वंद्व पाहतोय, परंतु सिद्धार्थ याला सिद्धांतने सिद्ध करून दाखवलं की गोलंदाजी तुझ्या गोलंदाजीचा मी भरपूर समाचार घेईल असा उत्तुंग षटकार मारून त्याने निश्चित केलेला आहे. आता क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहतो तर मिडविकेट डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर, आणि त्या दोन क्षेत्ररक्षकांना भेदून मारण्याचा प्रयत्न आहे तो फलंदाजाचा, परंतु या वेळेला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटक एक चेंडू म्हणजे 7 चेंडूंमध्ये 21 धावांची लयलूट केलेली आहे. प्रतिषटका चेंडू मागे जवळजवळ 3 धावा अशा सरासरी वाटचाल संघ करतोय. प्रतिषटकात आपण पाहिलं तर जवळजवळ साधारण 7.90 सरासरीने अपेक्षा होती, परंतु 10 जास्त सरासरी पहिल्याच षटकामध्ये अपेक्षित मारले, परंतु ह्या वेळेला थोडासा फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर उभ्या त्या आत्मविश्वासाने प्रवेश केला होता, आत्मविश्वासाने मैदानात गेले होते, तो आत्मविश्वास त्यांचा फटक्यामध्ये सुद्धा झळकताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न, आणि ह्या रिव्हर्स शॉटच्या प्रयत्नात सुद्धा आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालले, परंतु चौकार का षटकार लेग अंपायरचा मेन अंपायर दोन्ही मिळून सूचित करतात की हा षटकार आहे. या षटकाराची सरासरीचा जर विचार केला तर 3 सरासरी एका प्रति चेंडू मागे प्राप्त केलेली आहे. ते कातळपाडा संघाने, कातळपाडा हा संघ दाखवून देतोय की ह्या स्पर्धेमध्ये आम्हीच किंग आहोत, किंवा येणाऱ्या स्पर्धकांना जणू संघांना दाखवून देतात की आमचा संघ गोलंदाजी असो फलंदाजी असो दोन्ही विभागात आमचाच संघ सरस आहे असं जणू त्यांनी दाखवून दिलं. लेगबाईचा इशारा होता मुख्य पंचांकडून धावसंख्येत, अर्थात एकने भर पडणार आहे धावसंख्या, एकने वाढणार आहे धावमुळे धावसंख्या होते 34 धावा. या 34 धावा आपण पाहतोय ते चेंडू खर्ची पडले, ते 10 चेंडूंमध्ये खर्ची 10 चेंडू खर्ची टाकून ह्या 34 धावा धावफलकावर लागल्याचं आमच्या स्कोर. तुझं नाव काय? तुझं नाव सांग. स्वरूप यांनी सांगित सूचित केलेलं आहे. पुन्हा एकदम मोठा फटका, आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर असलेल्या क्षेत्ररक्षक नव्हे प्रेक्षकांमध्ये विसावा घेतोय. पराभूत झाला त्याचाही